नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएड द्वितीय वर्ष अभ्यासक्रमातील कोर्स क्रमांक 201 क्वालिटी मॅनेजमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन, शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थापन या विषयातील सरावासाठी बहुपर्यायी प्रश्नांच्या भाग 2 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आपण सुरू करूया. 31वा प्रश्न आहे, शालेय दिनदर्शिकेमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. अ, महिनाभराच्या अभ्यासक्रमाची नोंद. ब, सुट्ट्यांचे नियोजन. क, सृजनात्मक उपक्रम. आणि ड, वरील सर्व. आता शाळेसाठी जी दिनदर्शिका तयार केली जाते त्याच्यामध्ये अ, ब, क असणाऱ्या तिन्ही बाबींचा विचार केला जातो, म्हणून पर्याय ड, वरील सर्व हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न, वर्ग व्यवस्थापनाचे महत्त्व नाही. अ, योग्य कामासाठी योग्य वेळ. ब, वेळ व शिस्तीची जाणीव. क, बेशिस्तीला आळा. आणि ड, बैठक व्यवस्था. आता वर्ग व्यवस्थापनाचं महत्त्व जे आहे तर त्याच्यामध्ये या मुद्द्यांमध्ये नाही असं विचारलेलं. तर योग्य कामासाठी योग्य वेळ, वेळ आणि शिस्तीची जाणीव, बेशिस्तीला आळा, हे सगळं वर्ग व्यवस्थापनाचं महत्त्व आहे. बैठक व्यवस्था हे मात्र वर्ग व्यवस्थापनाचं महत्त्व नाही, म्हणून पर्याय ड हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न, आदर्श शिक्षणामध्ये गुणवत्ता व्यवस्थापनाची भूमिका नाही. अ, योग्य शैक्षणिक धोरणाची निश्चिती. ब, कामाची विभागणी. क, प्रशिक्षण. आणि ट, योग्य मूल्यमापन. यामध्ये पर्याय क, प्रशिक्षण हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न, सर्वप्रथम टिंबटिंब यांनी स्वॉट अनालिसिस स्वॉट पृथक्करणाचा उपयोग नियोजनाच्या अपयश कारण मीमांसासाठी केलेला आहे. अ, अल्बर्ट हम्पी. ब, कॅथर. क, मायकेल. आणि ड, डेमिंग. आता सर्वप्रथम सॉर्ट ॲनालिसिसचा उपयोग नियोजनात येणारं जे अपयश आहे त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अल्बर्ट हम्पी यांनी केलेला आहे, म्हणून पर्याय अ या ठिकाणी योग्य आहे. पुढील, TQM मधून टिंबटिंब जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. अ, व्यावहारिक शिक्षण. ग, ब, गुणवत्तापूर्ण शिक्षण. क, जीवनाभिमुख शिक्षण. आणि ड, वरील अ, ब, क. आता बघा, याच्यामधून TQM मधून व्यावहारिक शिक्षण, गुणवत्तापूर्व शिक्षण आणि जीवनावश्यक शिक्षण हे दिलं जातं किंवा जोपासण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणून पर्याय ड, वरील सर्व अ, ब, क हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न, आजच्या शिक्षण प्रक्रियेत ग्राहक या संकल्पनेत न येणारा घटक टिंबटिंब आहे. अ, शाळा. ब, पालक. क, विद्यार्थी. ड, अभ्यासक्रम. आता आजची जी शिक्षण प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ग्राहक या संकल्पनेत न येणारा घटक पाहायचा आहे आपल्याला. मग शाळा, पालक आणि विद्यार्थी हे सगळे काय आहेत? ग्राहक या संकल्पनेत येणारे आहेत. विद्यार्थी हा मुख्य आहे. शाळा आणि पालक हे दुय्यम आहेत. आणि अभ्यासक्रम हा त्यात न येणारा घटक आहे, म्हणून पर्याय ड, अभ्यासक्रम हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न, व्यवस्थापनात प्रत्यक्ष राबणारा घटक टिंबटिंब आहे. अ, शासन. ब, पालक. क, मुख्याध्यापक. ड, शिक्षक. यामध्ये आता व्यवस्थापनात जे काम केलं जातं त्याच्यामध्ये प्रत्यक्ष राबणारा घटक हा शिक्षक आहे, त्यामुळे पर्याय ड या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न, टिंबटिंब हा बाह्य घटक नाही. अ, पालक. ब, समाज. क, विद्यार्थी. ड, शिक्षक. आता बाह्य घटक नाही असं विचारलेलं आहे. आता यामध्ये पालक, समाज आणि शिक्षक हे सगळे बाह्य घटक आहे, विद्यार्थी हा मुख्य घटक आहे, त्यामुळे क हा या क पर्याय या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न, गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाची गरज. आता एक, दिलेले कामकाजाचे नियोजन. 2, उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न. 3, कृती, प्रयोग आणि संशोधनावर भर. आणि 4, क्रियाशीलतेवर भर. आता याच्यात योग्य पर्याय सांगितलेले आहेत अमध्ये 1 आणि 4, ज्याच्यामध्ये कामकाजाचे नियोजन आणि क्रियाशीलतेवर भर ही गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाची गरज नाही. दुसरं आहे बमध्ये 2 आणि 3, म्हणजे उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न आणि कृती, प्रयोग व संशोधनावर भर हा पर्यायसुद्धा योग्य नाही आहे. त्यानंतर बघा, तिसरा पर्याय 1 आणि 2, म्हणजे कामकाजाचे नियोजन आणि उद्दिष्टपूर्तीसाठीची प्रयत्न हे गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाची गरज आहे, त्यामुळे पर्याय क हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न, गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाचा उद्देश नाही. अ, प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चिती. ब, आवश्यक भौतिक सुविधा. क, मूल्य कार्यमूल्यमापन. आणि ड,
स्वयं अध्ययन अध्ययन व अध्यापनावर भर देणं. आता गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाचा उद्देश नाही असं विचारलेलं आहे. आता गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनामध्ये प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित केलेली असते. आवश्यक भौतिक सुविधांचा विचार केला जातो. कार्याचं मूल्यमापन केलं जातं. हे सगळे त्याचे उद्देश आहेत. परंतु स्वयं अध्ययन किंवा अध्यापनावर भर देणं हे त्याचं उद्दिष्ट नसल्यामुळे पर्याय ड हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. स्वार्ट पृथक्करणात एस म्हणजे टिंबटिंब होय. अ मजबूत, ब संधी, क योग्यता, ड शक्तिस्थाने. आता त्या स्वार्टमधला एस जो आहे त्या एसचा अर्थ आहे शक्तिस्थाने. म्हणून पर्याय ड या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. नॅकचे मुख्य कार्यालय टिंबटिंब येथे आहे. अ मुंबई, ब दिल्ली, क बेंगलोर, ड हैदराबाद. आता नॅकचं मुख्य कार्यालय कर्नाटकात बेंगलोर ह्या ठिकाणी आहे. त्यामुळे पर्याय क हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. शैक्षणिक पर्यवेक्षणाचे खालील कार्य खालीलप्रमाणे टिंबटिंब आहे. अ अनुदेशना सुधारणा, ब शाळेला श्रेणी देणे, क शैक्षणिक नियोजन, ड प्राचार्य पद प्राप्त करणे. आता शैक्षणिक पर्यवेक्षणाचे कार्य विचारलेले आहे. त्याच्यामध्ये अनुदेशना सुधारणा हा अपर्याय ह्या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. पर्यवेक्षकाचे महत्त्व टिंबटिंब. अ शाळेचा दर्जा उंचावणे, ब अध्यापन कौशल्यात सुधारणा, क मानवी घटकास प्रेरणा आणि ड वरील अ ब क. आता पर्यवेक्षकाचं महत्त्व जे आहे त्याच्यामध्ये तो शाळेचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करतो, अध्यापन कौशल्यातही सुधारणा आणि मानवी घटक जे आहेत त्यांनाही प्रेरणा देण्याचं काम करतो. म्हणून पर्याय ड अ ब क हा या ठिकाणी योग्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. शालेय स्तरावर पालकांच्या सहभागाची आवश्यकता आहे कारण एक विद्यार्थी समस्या सोडवणे, दोन शालेय दर्जा उंचावणे, तीन जनजागृतीसाठी आणि चार मुलांच्या नियमित उपस्थितीसाठी. आता याच्यामध्ये बघा एक आणि दोन सांगितलेले विद्यार्थी समस्या सोडवणे किंवा शालेय दर्जा उंचावणे याच्यामध्ये यासाठी पालकांची आवश्यकता नसते किंवा पालकांच्या सहभागाची गरज नसते. दुसरं काय शालेय दर्जा उंचावणे आणि मुलांच्या नियमित उपस्थितीसाठी हा पर्यायसुद्धा योग्य नाही आहे. तिसरा आहे विद्यार्थी समस्या सोडवणे आणि मुलांच्या नियमित उपस्थितीसाठी हा पण नाही आहे पर्याय. तर ड जो पर्याय आहे एक दोन आणि तीन म्हणजे विद्यार्थी समस्या सोडवणे, शालेय दर्जा उंचावणे आणि जनजागृती यासाठी शालेय स्तरावर पालकांच्या सहभागाची आवश्यकता भासते. म्हणून पर्याय ड या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. नेतृत्वासाठी आवश्यक गुण. अ सामाजिक जाणीव, ब प्रभावी व्यक्तिमत्व, क निर्णय अंमलबजावणी, ड पर्याय अ व ब. आता यामध्ये नेतृत्वासाठी आवश्यक असणारे गुण कोणकोणते आहेत तर सामाजिक जाणीव आणि प्रभावी व्यक्तिमत्व हे आवश्यक गुण असल्यामुळे पर्याय ड या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. नेतृत्व शैलीचे एकूण टिंबटिंब प्रकार पडतात. अ दोन, ब चार, क तीन, ड सहा. नेतृत्व शैलीचे एकूण तीन प्रकार पडतात. म्हणून पर्याय क हा ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. उच्च पातळीवर काम करणाऱ्या संस्थेत टिंबटिंब शैली नेतृत्व उपगम पडते. अ लोकशाही, ब मुक्त, क एकाधिकार, ड लोकशाही व मुक्त. यामध्ये उच्च पातळीवर काम करताना मुक्त शैली नेतृत्व उपयोगी पडते. म्हणून पर्याय ब या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. संस्थानिहाय नियोजनाचे उद्दिष्टे टिंबटिंब. एक विद्यार्थी गरजेनुसार कार्य, दोन नियोजन सतत सुरू असते, तीन मानवी व भौतिक साधनांचा वापर, चार उद्देश केंद्रित नियोजन. यामध्ये आपल्याला त्यांनी पर्याय दिलेले आहेत. अमध्ये एक आणि दोन म्हणजे विद्यार्थी गरजेनुसार कार्य आणि नियोजन सतत सुरू असते या हा पर्याय योग्य नाही. दुसरा आहे दोन आणि तीन, नियोजन सतत सुरू असते, मानवी व भौतिक साधनांचा वापर हा पण पर्याय योग्य नाही. त्यानंतर तिसरा आहे तीन आणि चार, मानवी व भौतिक साधनांचा वापर उद्देश केंद्रित नियोजन हाही पर्याय योग्य नाही. तर संस्थानीय नियोजनाचं उद्दिष्ट आहे विद्यार्थी गरजेनुसार कार्य आणि मानवी व भौतिक साधनांचा वापर. म्हणून पर्याय ड हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. लोकशाही नेतृत्व शैलीचे तोटे टिंबटिंब. निर्णयात विलंबता, ब सभासदांमध्ये विविधता, क व्यवस्थापकात जबाबदारीचा अभाव, ड वरील सर्व. या ठिकाणी लोकशाही नेतृत्व शैलीचे तोटे आहेत की याच्यामध्ये निर्णय घ्यायला वेळ लागतो,
सभासदांमध्ये एक संगता नसते, व्यवस्थापकात जबाबदारीचा अभाव असतो, त्यामुळे पर्याय ड वरील सर्व या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. प्रशिक्षण प्रक्रियेतून एक उत्तम टिंबटिंब मानवी घटक तयार होतो. अ व्यावसायिक, ब शिक्षक, विद्यार्थी, ड नेता. पर्याय ब शिक्षक. हा प्रशिक्षण प्रक्रियेतून मानवी घटक तयार होतो म्हणून पर्याय ब हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. नियंत्रण म्हणजे छाननीची प्रक्रिया होय असे टिंबटिंब यांनी सांगितले आहे. अ हेनरी फेऑल, ब थिओ हेमन, क विल्यम न्यूमन, ड वरीलपैकी नाही. यामध्ये पर्याय ब थिओ हेमन हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. प्रभावी नियंत्रणाची वैशिष्ट्ये टिंबटिंब. अ कमी खर्चिक, ब सुगमता, क धोरणात्मक आणि ड अ ब क. ही कमी खर्चिक, सुगमता, धोरणात्मक ही तीनही प्रभावी नियंत्रणाची वैशिष्ट्ये आहेत म्हणून पर्याय ड अ ब क हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. नियंत्रणाच्या प्रचलित व टिकाऊ पद्धती टिंबटिंब आहेत. एक स्वनियंत्रण, दोन अंदाजपत्रक, तीन वैयक्तिक निरीक्षण, चार अहवाल व पृथक्करण. यामध्ये नियंत्रणाच्या प्रचलित आणि टिकाऊ पद्धती ज्या आहेत त्या आहेत स्वनियंत्रण, त्यानंतर अंदाजपत्रक आणि वैयक्तिक निरीक्षण. म्हणून पर्याय क एक, दोन व तीन हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. टिंबटिंब हा शैक्षणिक सुधारणेचा कणा आहे. अ मुख्याध्यापक, ब शिक्षक, पर्यवेक्षण आणि ड पर्यवेक्षक. यामध्ये पर्यवेक्षण हा शैक्षणिक सुधारणेचा कणा आहे, त्यामुळे पर्याय क हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. गळती म्हणजे मध्येच शाळा सोडणे, कायमस्वरूपी साक्षरतेपूर्वी शाळा सोडणे, कोणत्याही इयत्तेची परीक्षेपूर्वी शाळा सोडणे आणि वरील सर्व. आता गळतीमध्ये ह्या तिन्ही मुद्द्यांचा विचार केला जातो म्हणून पर्याय ड वरील सर्व हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. स्थगितीची कारणे टिंबटिंब. अ अनियमित उपस्थिती, ब प्रोत्साहन अभाव, क भौतिक सुविधा अभाव. पर्याय अ ब क. यामध्ये स्थगितीची कारणं जी आहेत ती अनियमित उपस्थिती पण आहे, भौतिक सुविधांचा अभाव आहे, प्रोत्साहनाचा पण अभाव आहे, त्यामुळे पर्याय ड पर्याय अ ब क हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. स्थगितीवरील उपाययोजना टिंबटिंब आहेत. एक प्रशिक्षित शिक्षक, दोन अभ्यासक्रमाची योग्य अभ्यासक्रमाची निवड, तीन परीक्षा पद्धती, चार नियमित हजेरी. यामधील उपाययोजना जी आहे ती आहे प्रशिक्षित शिक्षक, त्यानंतर अभ्यासक्रमाची निवड, योग्य अभ्यासक्रमाची निवड आणि नियमित हजेरी. परीक्षा पद्धती नाही आहे, त्यामुळे पर्याय क एक, दोन, चार हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. शिस्तीचा मूळ आधार प्रेम आहे हा शिस्तीच्या बाबतचा विचार टिंबटिंब यांनी मांडला. अ प्लेटो, ब जॉन डुई, क रुसो, ड पेस्टॉलॉजी. यामध्ये पर्याय ड पेस्टॉलॉजी हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी शालेय शिस्तीचे महत्त्व नाही. अ सूचनांचे पालन करणे, ब पारितोषिक व शिस्त, क स्वयंशिस्त, ड सहशालेय उपक्रमात सहभाग. आता सूचनांचे पालन, पारितोषिक शिस्त आणि सहशालेय उपक्रमात सहभाग हे सगळे शालेय शिस्तीचं महत्त्व आहे, परंतु स्वयंशिस्त हा शालेय शिस्तीचा भाग नाही आहे म्हणून पर्याय क या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. विद्यार्थी सतत गैरहजर राहिल्यास त्याचे नाव शाळेतून काढून टाकणे यास टिंबटिंब प्रकारची गळती म्हणतात. अस्थगन गळती, ब परिस्थितीजन्य गळती, क नैसर्गिक गळती, ड शैक्षणिक गळती. आता गळतीचे मुख्य दोन प्रकार आहेत, त्याच्यामधील एक प्रकार आहे परिस्थितीजन्य गळती. मग ज्यावेळेस विद्यार्थी हा सतत गैरहजर राहतो त्यावेळेस त्याचे नाव जे काढून टाकले ते परिस्थितीजन्य गळती म्हणून काढून टाकले जाते, त्यामुळे पर्याय ब परिस्थितीजन्य गळती ह्या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. ज्ञानरचनावादानुसार किंवा तत्वानुसार टिंबटिंब अध्यास महत्त्व दिले जाते. अ अध्ययन, ब स्वयं अध्ययन, क दूरस्थ अध्ययन आणि ड मिश्रित अध्ययन. या ठिकाणी ज्ञानरचनावादानुसार स्वयं अध्ययनास महत्त्व दिले जाते, त्यामुळे पर्याय ब स्वयं अध्ययन हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न.
व्यावसायिक शिक्षण व तांत्रिक शिक्षण हे दोन शब्द अमेरिकेत टिंबटिंब म्हणून वापरले जातात. अ विरुद्धार्थी, ब समानार्थी, क शैक्षणिक आणि ड वरीलपैकी नाही. आता अमेरिकेमध्ये व्यावसायिक शिक्षण किंवा तांत्रिक शिक्षण हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरले जातात, त्यामुळे पर्याय ब हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. पुढीलपैकी टिंबटिंब हे अभिलेख रेकॉर्ड आहे. अ कॅशबुक, ब शिष्यवृत्ती नोंदवही, क सेवा पुस्तिका, ड अनुदान नोंदवही. यामध्ये अभिलेख रेकॉर्ड जे आहे त्याच्यामध्ये सेवा पुस्तिकेचा समावेश होतो, त्यामुळे पर्याय क हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. अभ्यासपूरक कार्यक्रमाचे नियोजन टिंबटिंब मार्गदर्शक तत्वानुसार केले जाते. अ सुप्तशक्तीचा आविष्कार, ब उपक्रमशीलतेस वाव, क मोजके कार्यक्रम, ड अ ब क. आता यामध्ये पर्याय ड अ ब क हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. खेळातून विद्यार्थ्यांचा टिंबटिंब विकास होतो. अ बौद्धिक, ब भावनिक, क शारीरिक, ड नैतिक. खेळातून विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होतो, त्यामुळे पर्याय क या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. केंद्रीय पातळीवरील प्रशासन म्हणजे टिंबटिंब होय. अ केंद्रस्थ प्रशासन, ब विकेंद्रस्थ प्रशासन, क संमिश्र प्रशासन, ड वरीलपैकी नाही. केंद्रीय पातळीवर प्रशासन म्हणजे केंद्रस्थ प्रशासन होय, त्यामुळे पर्याय अ या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. टिंबटिंब साली केंद्र पातळीवर स्वतंत्र शिक्षण खात्याची स्थापना झाली. पर्याय अ 1915, ब 1909, क 1910, ड 1919. तर केंद्र पातळीवर स्वतंत्र शिक्षण खात्याची स्थापना ही 1910 झाली, त्यामुळे पर्याय क हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे टिंबटिंब कार्य नाही. अ राष्ट्रीय प्रयोगशाळेचे व्यवस्थापन, ब तांत्रिक शिक्षण, क शैक्षणिक धोरण ठरवणे, ड हिंदी भाषेचा विकास साधने. तर या ठिकाणी पर्याय क शैक्षणिक धोरण ठरवणे हे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे कार्य नाही, त्यामुळे पर्याय क हा या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न. ग्राम पातळीवरील शैक्षणिक प्रशासनाचा सचिव टिंबटिंब असतो. अ पर्यवेक्षक, ब शिक्षक, क मुख्याध्यापक, ड पालक. आता ग्राम पातळीवर शैक्षणिक प्रशासनाचं जे काम केलं जातं त्याचा सचिव मुख्याध्यापक हा असतो, त्यामुळे पर्याय क मुख्याध्यापक हा या ठिकाणी योग्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत दोन भागात कोर्स क्रमांक 201 बहुपर्यायी प्रश्नांचा सरावासाठी विचार केलेला आहे. तुम्ही हे प्रश्न ऐकावेत, आवडले तर नक्कीच ते शेअर करावेत मित्रमैत्रिणींना. त्यानंतर तुमच्या काय कमेंट आहेत त्या कमेंटही मला कळवाव्यात, ज्यातून आम्हाला प्रेरणा मिळते हे व्हिडिओ तयार करण्यासाठी. जर तुमची प्रेरणा मिळाली तर तुमचा प्रतिसाद मिळाला किंवा तुमच्या कमेंट मिळाल्या तर आम्हाला काय आहे आणखीन उत्साह येतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट द्या आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.